डाव्या बाजूच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी बसून घ्या पुढे, स्टेज वरची गर्दी कमी करा प्लीज। आपल्या जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष जगन्नाथ शेवाळेजी, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, महिला अध्यक्ष मृणालिताई वाणी, महेश आपल्या युवकांचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख, जयदेव गायकवाड साहेब, प्रकाश मस्के साहेब, हडपसर विधानसभेचे अध्यक्ष प्रवीण तुपे, युवक अध्यक्ष किशोर कांबळे, आपले प्रवक्ते विकास लवांडे, शेखर माने, राधिकाताई हंकारे, वंदनाताई मोडक, निलेश मगर, संदीप कोंद्रे, हेमंत काका बने, संजय शिंदे, युवती अध्यक्ष श्रद्धा जाधव, नीताताई गलांडे, ज्योतिताई सूर्यवंशी, स्वातीताई चिटणीस, रत्नप्रभाताई जगताप, मौलाना शौकीन सय्यद, शीतल शिंदे, दीपाली कवडे, दिलशान अला अतार, मनीषाताई भोसले, रूपालीताई शिंदे, हडपसर विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी माजी नगरसेवक आणि बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांना एवढ्या उत्साहात बघून माझा स्वतःचा उत्साह वाढलेला आहे। कालच परवा आपल्या पक्षाचं चिन्ह आणि पक्ष आपल्या हातातून, आपल्या म्हणजे पवार साहेबांच्या हातातून गेला हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। काल आपल्याला राज्यसभेच्या निवडणुकांसाठी पक्षात असणारे आमदारांनी कोणत्या बॅनर खाली काम करायचं हे ठरणं आवश्यक असतं, म्हणून आपण नाव दिलं। तीन नावापैकी पहिलं नाव हे होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे आता आपल्या पक्षाचं सध्या नाव आहे। या नावाला देखील 16 मिनिटात ऑब्जेक्शन घेण्यात आलं आणि या नावाला देखील विरोध करण्यात आला। आज आपल्या सर्वांच्या समोर गेल्या 6 महिन्यातल्या वेगवेगळ्या घटना आहेत, मी त्याची सगळ्याची पुनरावृत्ती करून तुमचा वेळ घ्यावा असं मला वाटत नाही। आपल्या सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काय घडतंय याची जाणीव आहे, याची मला खात्री आहे। आपल्या पुणे शहरातले प्रश्न प्रशांत जगताप अध्यक्ष यांना त्यांनी हिरिरीनं मांडतायत। पक्षाची एकनिष्ठ राहण्यात त्यांनी अतिशय महत्वाची कामगिरी बजावली आहे आणि त्यांनी ठामपणा दाखवल्यामुळे आपल्यासारखे सगळे असंख्य कार्यकर्ते देखील पक्षात धीराने आज काम करतायत। प्रशांत जगताप यांना पुणे शहरातल्या संघटनेची जबाबदारी आपला पक्ष एकत्रित असताना देण्यात आलेली होती आणि बऱ्यापैकी चांगलं काम त्यांनी या संघटनेचं शहरात उभं केलं। हडपसर विधानसभा मतदारसंघात देखील त्यांचा वॉर्ड असल्यामुळं या मतदारसंघाची देखील काळजी सतत वेगवेगळ्या प्रश्नांची ते पुढाकार घेऊन घेत असतात। आज आपल्या सर्वांना दिसतंय की शहराची संघटना ते सांभाळतायत आणि या शहरातल्या या भागाचा देखील कामात बरंचसं लक्ष घालतायत। हडपसर विधानसभा मतदारसंघ हा आपल्या पक्षाकडे असणारा मतदारसंघ आहे। या मतदारसंघात
चेतन तुपे मागच्या वेळी किती मताधिक्याने 2300 मताधिक्याने विजयी झाले, त्यात तुम्हा सगळ्यांचा मोठा हात आहे यात माझ्या मनात शंका नाही। या मतदार संघातलं सगळं युनिट एकसंघ राहायला ठेवायला प्रयत्न त्यांनी करणं हे मला जास्त अभिप्रेत होतं, पण तसं दुर्दैवाने घडलेलं नाही। एवढं कमी मार्जिन आहे त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या मतांची भर पडेल आणि मी निवडून येईन असं जर कोणी स्वप्न बाळगत असेल तर मग भारतीय जनता पक्षाला यांनी अजून ओळखलेलं नाही। एखादा अचानकच मध्ये अपक्ष उभा राहिला तर मला आश्चर्य वाटणार नाही, आणि म्हणून आपण आपल्या मतदारसंघात या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा उमेदवार पुढच्या वेळी निवडून आणण्यासाठी कंबर कसली पाहिजे। लोक आपल्या बरोबर आहेत, लोकांची भूमिका सहानुभूतीची आहे। पवार साहेबांच्या बद्दल असणारा अतोनात आदराचा भाग आणि तुमच्या सगळ्यांचे कष्ट जर एकत्रित झाले तर या मतदारसंघात प्रशांत जगताप तुम्ही 100% विजय मिळवू शकाल असा माझा स्वतःचा विश्वास आहे। यासाठी काय केलं पाहिजे म्हणून मी मगाशी जास्तीत जास्त लोकांनी बोलावं हे का सांगत होतो, तर मला अशी अपेक्षा होती की मी माझ्या बूथवर हे काम केलंय, मी माझा बूथ असा बांधलेला आहे असं कोणीतरी म्हणेल। जे 2-3 मिनिटं चाललेले त्यात मी हे शोधत होतो की कोणीतरी असं म्हणेल की मी माझा बूथ बांधलाय, मी 5 बूथ बांधले आहेत, 10 बूथ बांधले आहेत। बाकीची तत्व सगळ्यांनाच माहिती आहेत, मी फार सुंदर भाषण करेन, पण मूळ मुद्दा खाली सैन्य असलं पाहिजे। खाली जर सैन्य नसलं तर अटल बिहारी वाजपेयी आयुष्यभर चांगली उत्तम भाषण करायची, पण त्यांची सत्ता शेवटी शेवटी आली। त्यामुळं खाली बूथवर जर माणसं असली तर ती कशी असली पाहिजेत। मी आता 5 वर्ष किती महिने अध्यक्ष होतो आता ते विचारायला पाहिजे तिकडं, पण जेवढा काळ होतो तेवढा काळ मी बूथ कमिट्या बांधणं म्हणून सगळ्यांना सांगत होतो। आणि मागच्या विधानसभेत आपल्या नको आता मध्ये नका बोलू तुम्हाला, बसा बसा, मी आता स्पष्टीकरण विचारत नाही। ज्यावेळी संधी मिळालेली त्यावेळी प्रत्येकाला संधी देण्यात आलेली होती, त्यामुळं काय बोलत होतो मी नाही। मागच्या विधानसभेच्या निवडणुका ज्यावेळी झाल्या त्याच्या आधी बूथ कमिट्यांचा मी आग्रह धरत होतो। काही लोकांनी असं सांगितलं की साहेब ते काय होतं ते बूथ कमिट्याचे कार्यकर्त्यांची नावं कळली तर मग आपल्याच पार्टीतले दुसरे स्पर्धक ते कार्यकर्ते ताब्यात घेतात, विरोधी पक्ष त्याच्यावर हे करतो ते करतो, अशी कारणं सांगून काही लोकांनी बूथ कमिट्याच केल्या नाहीत। ज्या ठिकाणी बूथ कमिट्या झाल्या त्या ठिकाणी आपले उमेदवार विजयी तर झाले किंवा पडले पराभूत झाले तर 8-10 हजाराच्या पेक्षा जास्त फरक नव्हता। जिथं बूथ कमिट्या केल्याच नाहीत तिथं शेवाळे बापू आमचा पराभव विक्रमी झाला, 50,000 मतं, 40,000 मतं, कारण खाली कोण सैन्यच नाही ना। तू बहादर किती मोठी भाषण केली तरी खाली जर कोणी नसेल काम करायला, आज मी तुमच्या समोर इथं उभा आहे कारण माझ्या मतदारसंघात बूथ कमिट्या व्यवस्थितपणानं काम करतात। सांगण्याचा मतितार्थ हा की बूथ वरचा कार्यकर्ता जर त्या 1,000 मतांची काळजी घेणारा टीम जर असेल तर सूर्य इकडचा इकडे एखाद्या वेळी उगवेल, पण तुम्हालाच विजय मिळतो। माणसं रोज भेटणाऱ्या माणसाच्या प्रभावाखाली सहज गत्या येतात असा माझा अनुभव आहे। आपण भेटलोच नाही तर दुसरे भेटणारे दुकानं आता फार झालेली आहेत।
त्यामुळे एकाच दुकानातनं मीठ खरेदी केलं पाहिजे असं आता बंधन लोकांच्या राहिलेलं नाही. लोकांनाही वाटत नाही की बाबा ह्याचं असली नकली सगळं चालतं लोकांना. नंतर टेस्ट लागली नाही की मग घरी जाऊन जेवण करून जेवताना मग वाटतं अरे हे काय मीठ काय बरोबर नव्हतं, पण नंतर जेवण झाल्यावर काय उपयोग. आणि म्हणून माझी पहिली कळकळीची विनंती आहे, विधानसभा अध्यक्ष कोण आहे तिथं? प्रवीणजी तुम्हाला कळकळीची हात जोडून पाहिल तर साष्टांग नमस्कार घालून विनंती करतो, बूथ कमिट्या करून द्या मला. तेवढ्या बूथ कमिट्या केल्या ना की तुमचा पराभव होणार नाही, तुम्ही विजयीच व्हाल. पण बूथ कमिट्या म्हणजे काय? प्रत्येक बूथवर 10 कमीत कमी म्हणतो मी, पण 15-20 कार्यकर्ते असतील तर ते बूथचे सदस्य पाहिजेत. महिला त्या 3-4-5-6-7-8 जेवढ्या असतील त्या बूथवरच्या त्या पाहिजेत. आणि त्यांनी मतदार वाटून घ्यायचे, महिलांना सगळी घरं द्यायची आणि चुलीपर्यंत आमच्या महिला भगिनी गेल्या पाहिजेत आणि सांगितलं पाहिजे की महागाई वाढलेली आहे, रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे, पेट्रोलच्या किमती वाढल्या, डिझेलच्या किमती वाढल्या, तुझ्या समोरचा गॅस पण आता 1100-1200 रुपयावर गेला, सबसिडी काढून घेतलेली आहे, बेकारी तुझ्या पोराला नोकरी न लागण्याचं कारण काय तर देशात बेकारी 11% गेलेली आहे. जे म्हणाल ते त्या चुलीपर्यंत जाऊन सांगणाऱ्या प्रत्येक बूथवर 2-4 तरी महिला पाहिजेत. त्यामुळं महिला या विधानसभा मतदारसंघाच्या महिला अध्यक्ष कोण आहेत? तुम्हाला तर ही विनंती आहे, बसा तुम्ही, की तुम्ही प्रत्येक बूथवर जाऊन फिरा, 4-5 आणि सुशिक्षित महिला आपल्या बूथ कमिटीवर पाहिजे. मध्ये मागे फिरणाऱ्या नको, काय उपयोग नाही. आत शिरून मत कन्व्हिन्स करून आपल्या बाजूला करणाऱ्याच महिला पाहिजे. गर्दीसाठी काही गरज नाही गर्दीची आपल्याला. आणि म्हणून माझी विनंती आहे की बूथ कमिट्यांवर जोर द्या. या बूथ कमिट्या किती बूथ आहेत आपल्या? 494 × 10 5-1000 माणसांची जुळणी होणं फार अवघड आहे, एवढं सोपं नाही. काही ठिकाणी 10 मिळतील, काही ठिकाणी 5 मिळतील. 5 जणांनी मग त्या सगळ्या 1000 लोकांची बेरीज करतात. आणि नवीन ॲप आहे, ते ॲप त्यांना द्या. ॲपवर तुम्हाला माहिती आहे आता हे टीव्ही चॅनलवाले चालू आहेत म्हणून मी ॲपवर काय काय ते तुम्हाला सांगून वेळ घालवत नाही. पण त्या ॲपमध्ये तुम्हाला तुमचा ठाम मतदार जो आहे, डळमळीत असणारा मतदार कोण आहे याचा अंदाज येतो. आणि डळमळीत जो मतदार आहे त्याच्याकडे आपले हेलपाटे जास्तीत जास्त करा. सांगताना आज जाऊन भेटताना काय सांगायचं याच्यासाठी ट्रेनिंग या 5000 कार्यकर्ते जर केले आपण तयार, तर त्यांचं ट्रेनिंग करण्याची व्यवस्था केली पाहिजे. तुम्ही पक्षाला कळवा माझी तयारी झाली आहे, तुम्हाला ट्रेनिंगसाठी माणसं पाठवण्याची व्यवस्था करतो. सगळी व्यवस्था होईल, फक्त माणसाला माणूस उभं पाहिजे. ते महिना भरात केलं तर लोकसभेला लगेच लक्षात येईल फरक. उशीर केला तर ह्याची टेस्टच लोकसभा आहे. आणि लोकसभेला डॉक्टर अमोल कोल्हे आपले उमेदवार असणार आहेत. डॉक्टर अमोल कोल्हे आज आलेले नाहीत कारण लोकसभा चालू आहे, त्याचबरोबर त्यांनी आणखीन 2-3 कमिटमेंट पूर्वी घेतलेले आहे. माझा दौरा नंतर ठरला, मी त्यांना आणि श्रीनिवास पाटील आणि सुप्रिया ताईंना कळवलं होतं, तुम्ही काही चिंता करू नका, माझा मी दौरा करणार आहे. कारण प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जाण्याचं आणि किमान 3 विधानसभा मतदारसंघाला भेटी देण्याचा उपक्रम विजय निश्चय मेळाव्यात आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. सातारा झालं, माढा झालं, अहमदनगरचे काल झालं, आज शिरूर आहे. आणि शिरूर मतदारसंघ राजगुरुनगरपर्यंत आज आम्ही जाणार आहे. सांगण्याचा मतितार्थ हा की तुम्ही सगळ्यांनी जरा बूथ कमिट्यांच्यावर लक्ष ठेवा. आता बरेच या ठिकाणी उपस्थित असणारे कार्यकर्ते जुने आहेत, त्यांना माहिती आहे की हा साधारणपणाने समाजवादी विचारसरणीचा प्रभाव असणारा भाग आहे. स्वर्गीय रामभाऊ तुपे, स्वर्गीय विठ्ठलराव तुपे, दादा गुजर, असे सगळे जुनी लोक या भागात काम करत होते.
विठ्ठलराव तुपे असताना त्यांच्या साधना बँकेच्या कार्यक्रमाला एकदम मला त्यांनी बोलवलेलं. विठ्ठलराव तुपे आमच्या वडिलांचे फार जिवाळ्याचे मित्र, अनेक वेळा आमच्या घरी आले आहेत. आम्ही जेवढं चेतन तुपेंना चहा नाही दिला तेवढं विठ्ठलराव तुपेंना जेवणं वाढली आहेत आम्ही. त्यामुळं या भागामध्ये समाजवादी विचारसरणीला नेहमी या भागाने आधार दिलेला आहे. आज आपल्या देशामध्ये अनेक संकट आहेत. या संकटाचा कधीतरी विचार तुम्ही केलाय का? इथं तुम्ही सगळे बसलेले आहात, तुमच्या सगळ्यांच्या डोक्यावर 1.5 लाख रुपयाचं कर्ज ऑलरेडी झालेलं आहे. म्हणजे काय? मनमोहन सिंगांच्या शेवटच्या दिवशी या देशावर कर्ज 56 लाख कोटी रुपयाचं होतं. 9-10 वर्षाच्या कालखंडात 56 लाख कोटीचं कर्ज फार नाही, 205 लाख कोटी रुपयापर्यंत पोचलेलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेने, इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या लोकांनी भारताला सल्ला दिला, अरे थांबा थांबा, किती कर्ज काढताय, जरा थांबा बेट्यानो, अजून जरा वाढलं कर्ज तर तुमची श्रीलंकेसारखी अवस्था होईल, असा त्यांनी सल्ला दिलेला आहे. जयंत पाटील सांगत नाही, मी यासाठी सांगतोय की या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये देखील काही प्रश्न तयार झालेले आहेत. या देशामध्ये बेकारीची समस्या आवासून उभी राहिली आहे. 10.9 मगाशी मेहबूबने सांगितलं, 11% ही रेकॉर्डवर. अनऑफिशियली तर हा आकडा 20-25% असेल असं माझं मत आहे. महागाई उच्चांक याच काळात गाठण्यात आलेला आहे. या देशाचे राज्यकर्ते सांगतात की आम्ही 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेतून वर उचललेलं आहे, दारिद्र्याच्या वर आले ते आता. आणि त्याच वेळी या देशातले राज्यकर्ते सांगतात 80 कोटी लोकांना आम्ही मोफत धान्य देणार आहे, रेशन देणार आहे. जर 25 कोटी लोक वर आली असतील आणि ऑलरेडी पूर्वीची काहीतरी वर असतील, तेवढी वगळून तरी सांगायची. पण आज या देशात 80 कोटी लोकांना पुढचे 5 वर्ष मोफत धान्य देणार ही घोषणा कशामुळे होते? तर परिस्थिती तुमची राजकीय दृष्ट्या बरी नाही अशी शंका घ्यायला मोठा वाव आहे. आज या देशामध्ये सुप्रियाताईंनी भाषण केलं, त्यांनी सांगितलं की वंदे भारत ना रेल्वे, त्या वंदे भारत रेल्वे चांगले आहेत पण मोकळ्यात जायला लागले. पण गरीब रथ नावाच्या ज्या रेल्वे आहेत, ज्या गरिबांसाठी आहेत, वंदे भारत मध्ये 700 रुपयाचं तिकीट गरीब रथ मध्ये 60-65 रुपयाला मिळत असेल तर ते जास्त चालू करा. या देशात गरिबांना स्वस्तात प्रवास करण्याची गरज आहे हे सुप्रियाताईंनी लोकसभेत सांगितलं. डॉक्टर अमोल कोल्हेंचं भाषण तुम्ही ऐकले की नाही माहित, किती जणांनी परवा झालेला भाषण ऐकलेलं नाही? ऐकलेलं नाही तेवढ्यांनी हात वर करा, ऐकलेलं नाही त्यांनी हात वर करा. हे सगळ्यांनी ऐकले. या देशात काय चाललेलं आहे? रामाच्या देवळाच्या पहिल्या पायरीवर काय, दुसऱ्या पायरीवर काय, सगळ्या पायऱ्यांवर काय काय आठवलं त्यांना हे त्यांनी सांगितलं कवितेतून. नुसत्या महाराष्ट्रात आणि नुसत्या शिरूर लोकसभा मतदारसंघात नाही, देशभर ते व्हायरल झालं भाषण. गायकवाड साहेब ऐकलं की नाही तुम्ही? सगळीकडे गेलं. या देशामध्ये परिस्थिती काय याचं थोडक्यात वर्णन त्या भाषणाचं आहे. आज आपल्या सगळ्यांना या देशामध्ये चीन इकडं भारतात शिरलेला आहे, आणखीन काही प्रश्न आहेत, या सगळ्या गोष्टींचा
तुम्हाला सगळ्यांना अभ्यास आहे, मी त्याचा पुनरावृत्ती करणार नाही, पण तुमच्या खिशातल्या पैशाचं मोल काय हे एकदा तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. 14 साली मला वाटतं रुपया एका डॉलर खरेदी करायला भारतातल्या मला वाटतं 63 रुपये का काहीतरी लागायचे. त्यावेळी भाषण अशी व्हायची की देश का रुपया गिरता ही चला गया, गिरता ही चला गया, और ये सिर्फ आर्थिक कारणों की वजह से नहीं, तो आपकी भ्रष्ट राजनीति जो चली है दिल्ली से उसके कारण से हुआ है. आता 62 रुपये एका डॉलरला आपण मोजत होतो, आता त्याच एका डॉलरला 83 रुपयापेक्षा जास्त रक्कम मोजावी लागते. म्हणजे 10,000 रुपये त्यावेळी कमवणारा माणूस आज जर 10,000च कमवत असेल तर त्याचं मूल्य कदाचित 7,500-8,000 रुपये असेल. तुमचे 10,000 रुपये घरात जेवढ्या वस्तू खरेदी करत होते त्यापेक्षा कमी वस्तू आज ते 10,000 रुपये तुम्हाला घरी आणून देतात. त्यामुळे तुमच्या देशातल्या रुपयाचं अवमूल्यन झालं म्हणजे आपलं अवमूल्यन झालं, आपलं आपली पद घसरली, आणि त्यामुळं देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचे परिणाम हे आता दिसायला लागलेले आहेत, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मग अशी सांगितलं आपल्या राज्यातले प्रकल्प बाहेर गेले. आता 29 जानेवारीला सकाळीच मी बघितलं, 29 जानेवारीला मी मुंबईतलं ते डायमंडचं एक सेंटर होतं ते तिकडे गेलं म्हणे. मधल्या काळात ते क्रिकेटची मॅच फायनल आयपीएल होती, त्यात वर्ल्ड कप जगातली क्रिकेट इकडे आली, मुंबईशिवाय कुठं जायची नाही, ती तिकडे गेली अहमदाबादला. आता फिल्म सिटी पण जाईल असा माझा अंदाज आहे, कारण नाही जाणार, 29 तारखेला होणार आहे. फिल्मफेअर अवॉर्डही तिकडे गेले, म्हणजे फॉक्सकॉन गेलं, ते फॉक्सकॉनने प्रकल्पच शेवटी घाबरले आणि ते बहुतेक प्रकल्पच केला नाही त्यांनी. पण फॉक्सकॉन जर इथं असतं तर फार प्रचंड प्रगती या राज्यातल्या या 2-4 जिल्ह्याची झाली असती. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या सगळ्याचा थोडासा अंतर्मुखून विचार केला पाहिजे. महाराष्ट्राबद्दल काय बोलायचं, बोलण्यासारखं आता काही राहिलंय का, हा प्रश्न कधी कधी मला मनाला भेडसावतो. तुम्ही सगळ्यांनी अनेक वेळेला मेहबूब शेख भाषण करतात, आज काय मी ऐकलं नाही त्यांचं, आता बंद झालं ते वाक्य. ते म्हणायचे की महाराष्ट्राचा बिहार करायचं ठरवलंय काय, ए बेट्या म्हटलं गप बस. का म्हटलंय, म्हटलं महाराष्ट्राचा बिहार करायचं ठरवलेलं नाही, महाराष्ट्राचा बिहार झालेला आहे, आपण लय पुढे गेलोय त्याच्या. पोलीस स्टेशन मध्ये जाऊन एखादा आमदार जर गोळीबार करत असेल तोही सत्तेत असणाऱ्या दुसऱ्या पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्यावर करत असेल, का केला, कसा केला, काय केला, कशामुळे झालं, हा पुढचाच प्रश्न आहे. त्याच्यावर आलं तर नवीन प्रश्न तयार होतील. गोळीबार करणारे आमदार काय म्हणतात, मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंच्या सोबत गद्दारी केली, ते भाजप सोबतही गद्दारी करणार आहेत, मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्यांचे आयुष्य खराब केले, ते मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रात फक्त गुन्हेगार पैदा होतील, महाराष्ट्रात गुंड घडवण्याचे काम ते करतात, त्यांनी माझे करोडो रुपये खाल्ले, त्यांनी आणि त्यांच्या मुलाने सगळीकडे भ्रष्टाचार करून ठेवला आहे. काही चर्चा चालू आहे का टेलिव्हिजनवर ह्याची? त्या दिवशी दाखवल्यानंतर कोणी परत रिपीट केले? हे जर आमच्या बरोबर बद्दल असत तर दुरळा उडला असता. चॅनेल बद्दल मला आदर आहे, पण हे एक विधानसभेचा आमदार
आणि हे विधानसभेच्या बाहेर बोलले असेल तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाने त्याच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला पाहिजे. विधानसभेत बोलणं वेगळं, विधानसभेत प्रोटेक्शन असतं. तसंही काय झालं नाही. बरं, एवढी मोठी घटना घडली त्याचा निषेध सुद्धा कुणी केला नाही. बरं, कारण काय तर आमदारांच्या जमिनीत ते शिरले म्हणे का, ह्यांच्या जमिनीत काय तरी. आता हे बघा, तुम्हाला कोणाला जमिनीचे व्यवहार करायचा अधिकार राहिलेला नाही. आता सगळा अधिकार आमदारांना आहे. मी आमदार एखाद्या मतदारसंघाचा झालो की त्या मतदारसंघात, मी नगरसेवक एखाद्या मतदारसंघात झालो तर त्या मतदारसंघात तुम्ही कुणीही काही लफड करायचं नाही. लफड करणार तर ते मीच करणार. जमिनीच तुम्ही तिकडे जमीन खरेदी केली तर मला विचारले अहो, नगरपालिकेमध्ये एखादं काम मंजूर करून आणलं एखाद्याने तर त्या नगरसेवकाला विचारल्याशिवाय कॉन्ट्रॅक्टर ठरत नाही. काय चाललंय. मला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून फार आशा होती. असे जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह घोटाळे चालू आहेत खालच्या स्तरावर त्याच्यात त्यांनी खरं लक्ष घालायला पाहिजे होतं. दुसऱ्यांच्याकडून मी काय अपेक्षा करत नाही, पण किमान देवेंद्र फडणवीसांच्याकडून मला ही अपेक्षा होती की त्यांनी हे जे खालच्या स्तरावर प्रचंड भ्रष्टाचार चालू आहे, टक्केवारी घेणे देणे. आता त्या कॉन्ट्रॅक्टरनी काय केलं माहितीये का तुम्हाला? कॉन्ट्रॅक्टरनी एक मुख्यमंत्र्यांना आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना अर्ज दिलेला आहे. त्याने असं सांगितलेलं आहे की आम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळतंय, बरीच कामांची टेंडर काढलेत, आम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतलं की तुमच्या सत्तारूढ पक्षातले जे दोन पक्ष आहेत, तीन आहेत, त्यातला दोन कुठंतरी असतातच. एक जण आम्हाला काम करायला सांगतो, दुसरा गट अडवतो. त्यांच्या भांडामध्ये आम्हाला काम करता येत नाही. एवढा वेळ होतो की आम्हाला विलंबाचे चार्ज बसतात आणि आम्हाला विलंबाचा दंड बसतो. आम्हाला दम दिला जातो, आम्हाला बोलवलं जातं, धमक्या दिल्या जातात, प्रसंगी मारहाण देखील होते. त्यामुळे आम्हाला वाचवा, नाहीतर 15 फेब्रुवारी नंतर आम्ही काही महाराष्ट्रात काम करू शकणार नाही. हे जे बिहारचं चित्र आहे ना, बिहारच्या पलीकडे आपण गेलो ते ह्याच्यामुळे सांगतोय मी. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बसलं पाहिजे आणि ह्याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजे. एखाद्या ठिकाणी पूल बांधणं, रस्ता बांधणं, गटर बांधणं म्हणजे राज्य चालवणं नाही. महाराष्ट्रातली आर्थिक सामाजिक व्यवस्था टिकली पाहिजे हा प्रयत्न या लोकांनी करायला पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही. काल परवा एक सत्तेत असणारे आमदार आमच्या एकनाथ शिंदे गटाचे दिसत आहेत ते. त्यांनी सांगितलं की छगन भुजबळ यांच्या पेकाटात लात घालून त्यांना हकलून द्या मंत्रिमंडळातून. कंबर्ड मोडा का? ठीक, काय वाक्य भावार्थ तोच आहे, शब्द बदलले तर ते दुरुस्त करून घ्या, माझे काय म्हणणं नाही. ज्या छगन भुजबळ साहेबांच्यावर आम्ही इतके वर्ष काम केली, आम्हाला वाईट वाटत. असल्या सत्तेला लात मारून त्यांनी बाहेर पडायला पाहिजे होतं आतापर्यंत. एक तुमच्या सरकारला पाठिंबा दिला म्हणजे मंत्र्याला पाठिंबा दिला, त्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांच्या बद्दल अशी भाषा एक आमदार वापरू शकतात. मुख्यमंत्री कधी म्हटले का त्या आमदाराला, हे तू हे केलंस हे बरोबर नाही बोललास ते? दोन उपमुख्यमंत्री आहेत ते कधी बोलले का की छगन भुजबळ यांना तुम्ही का असं बोलला म्हणून? ऐकलं का कधी असं? ऐकलं का तुम्ही? या महाराष्ट्रामध्ये हे दुर्दैव आहे की कोणत्या स्तराला सत्ता टिकवण्यासाठी किती आमदारांना सांभाळायचं. सत्ता टिकवण्यासाठी इतक्या आमदारांच्या साठी सरकार आमदारांच्या पुढं काय शब्द वापरायचा, लोटांगण नाही, ओशाळलेला आहे, शरण गेलेला आहे.
हे चित्र महाराष्ट्रातलं दुरुस्त झालं पाहिजे. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांची संस्कृती शरद पवार साहेबांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. वसंतराव दादांपासून वसंतराव नाईक साहेबांच्या पासून ते अगदी मनोहर जोशी काल परवा अगदी देवेंद्र फडणवीसांचंही नाव मी घेतो त्यासाठी शेवटच्या 5 वर्ष मागचे ते मी पुन्हा येईन म्हणायच्या आधीच ती आधीची तर. पण आता मागच्या 1.5 वर्षात काय बघतोय आपण, कशाचं कशाला ताळतंत्र नाही. 105 जणांनी 40 जण मिळवली, 145 झाले, 165 झाले, अजून 40 जण घेऊन आता 200 वर स्कोर केलाय. आता 288 करायची पण तयारी आहे. मी आपणा सर्वांना हे यासाठी सांगतोय की तुमच्या सत्सद विवेक बुद्धीचा हडपसर करांनो विचार करा. राज्य येतात आणि जातात, आपण कोणत्या दिशेने जायचं, कोणत्या विचाराच्या मागे राहायचं आणि हे सगळं. म्हणजे आता अलीकडं काय आहे की ते कॉन्ट्रॅक्टर आहेत, ते कॉन्ट्रॅक्टरना एक सल्ला देतो. आता आपल्या सभेला तर काय कॉन्ट्रॅक्टर कुठं फारशी येत नाहीत, पूर्वी यायची आपलं सरकार होतं त्यावेळी. आता सगळे असणारे पण परवा जाताना तिकडे गेले. त्यांना सगळ्यांना मित्रांना तुमचा सल्ला द्या, 20 कोटीचं टेंडर निघालं की झटकन टेंडर मिळालं की खुश होतात. टेंडर मिळायच्या आधी काय थोडासा खर्च करतातच ही लोक, आणि मग ते काम घेतल्यानंतर बजेटमध्ये जर 20 कोटीतले जर 5 कोटी असतील तर ते 5 कोटीचं काम बजेटमध्ये जेवढं आहे तेवढंच करायचा सल्ला द्या तुम्ही. 5 कोटीच्या वर जर खर्च त्यांनी पुढचं काम केलं तर पुढचे पैसे मिळायची शक्यता नाही, कारण सरकारने बजेट पेक्षा 1,60,000 कोटी रुपये जास्त जाहीर केलेले आहेत, अतिरिक्त खर्च जाहीर केलेला आहे. त्यामुळं तुम्हाला आज वर्क ऑर्डर मिळेल पण ती काम पूर्ण करायला कदाचित 3 वर्ष, 3.5 वर्ष, 2 वर्ष जातील. आणि म्हणून आपण सगळ्यांनी जरा डोळस असलं पाहिजे. लोकसभेच्या निवडणुका आहेत, परत विधानसभेच्या निवडणुका आहेत. आपण सगळ्यांनी पवार साहेबांच्यावर काम करण्यासाठी गेले अनेक वर्ष अनेकांनी खस्ता खाल्ल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपण जे पूर्वी काम करत होतो ते सगळेच आज या नव्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचं आजपासून काम करायला सुरुवात झाली. आणि पहिला कार्यक्रम आहे या बोर्डाचा, या बोर्डाचा पहिला कार्यक्रम आहे. आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी एक बारकाईनं बघितलं पाहिजे की आपली संघटना जागेवर आहे का, आणि असेल तर ती बांधावी. हे सगळं मी मगाजपासून सांगतोय, त्यापेक्षा बरंच काही सांगण्यासारखं आहे, पण आज मी तुमचा वेळ घेणार नाही. माझी कळकळीची विनंती आहे की संघटना खाली तळागाळापर्यंत पोहोचवा, आणि ती पोहोचवण्यात बऱ्याच वेळेला तुमच्या आता असा अनुभव येईल की काही त्या वॉर्डातली त्या बूथवरची लोक तिकडं काम करतात, आपले जुने होते ते तिकडे गेले, त्यांनाही इकडं तळागाळातल्या लोकांना तुमच्यावर काम करण्याची प्रेरणा हळूहळू तयार होईल. त्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त मतं कशी मिळतील, शिवसेना काँग्रेस हे दोन्ही पक्ष आपल्या बरोबर आहेत, आणि त्यामुळं या मतदारसंघात आपण 100% विजयी होऊ असा मला विश्वास आहे. लोकसभेला देखील आपले माननीय डॉक्टर अमोल कोल्हे यांनी लोकसभेमध्ये जी भूमिका त्यांची बैलगाडा शर्यतीपासून प्रत्येक भूमिका कांदा निर्यात असेल तिकडं पलीकडं ट्रॅफिकच्या बद्दल त्यांनी केंद्र सरकारकडून योजना मंजूर करून घेतलेल्या असतील, या सगळ्या गोष्टी या आपण सगळ्यांनी लक्षात घेऊन तळागाळापर्यंत जाऊन सांगा. खरं म्हणजे आमच्याकडे आमचे खासदार, पूर्वी आमच्याकडे प्रथा अशी होती की मतदारसंघ खाली आम्ही सांभाळायचो, खासदार दिल्लीत पृथ्वीराज बाबा होते, चांगलं काम करायचे ते, दिल्लीत फार चांगलं काम करत होते, पण मतदारसंघामध्ये आम्ही सगळे खालचे आमदार हे त्यांचं काम करायचो.
आणि ते निवडून यायचे आणि त्याच पद्धतीने आपण सगळ्यांनी खासदार लोकसभेत संसदेत काम करतात त्यामुळे आपण सगळ्यांनी आपल्या वॉर्डात आपल्या मतदारसंघात सक्षमपणाने त्यांची निवडणूक आता आहे त्यांच्या निवडणुकीसाठी आपण सगळ्यांनी जोर देऊन काम करण्याचं काम करा। आपल्या सगळ्यांना मी मनपूर्वक या कार्यक्रमाला आपण आलात याबद्दल धन्यवाद देईन। आपल्या सगळ्यांनी यासाठी बारकाईने आपल्या कार्यक्षेत्रात काम करावं ही विनंती मी आपल्या सर्वांना करतो आणि माझे लांबलेले भाषण पूर्ण करतो। धन्यवाद। सर्व कार्यकर्त्यांनी जेवण करून जायचं, इथं जेवणाची व्यवस्था केलेली आहे।